विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेश निगावंडे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। जखनी त्यांना ते नळदुर्ग रस्त्याची दुरावस्था, जड वाहनाने पडले मोठमोठे खड्डे, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज। नळदुर्ग पासून 5-6 किलोमीटर अंतरावर वसलेल्या येडोळा तालुका तुळजापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जखनी त्यांना ते नळदुर्ग रस्त्यावर जड वाहने जाऊन मोठमोठाले खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरावस्था झालेली असून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जखनी त्यांना ते नळदुर्ग जोडणारा हा एकमेव रस्ता असून येथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी नळदुर्गशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तेथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहाराकरिता तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता याच रस्त्यावरून ये जा करावी लागते। अद्याप येथे बससेवा सुरू झालेली नाही, त्यामुळे येथील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, कारण जखनी तांड्याजवळूनच वाहणाऱ्या बोरी नदीवर महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे अंतर्गत उच्चस्तरीय बंधारा बांधण्यात येत आहे। सदर उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या बांधकामासाठी लागणारी खडी, डस्ट, सिमेंट घेऊन जाणारे जडवाहने, ऊसाचे ट्रक, ट्रॅक्टर यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून मोटरसायकल, टमटम, रिक्षा, जीप, कार वगैरे चालवणे म्हणजे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। एक खड्डा चुकविण्यासाठी प्रयत्न केला तर दुसऱ्या खड्ड्यात आढळतो, यामुळे वाहनाचेही आयुष्य कमी होते व प्रवाशांना आदळापट करत नळदुर्ग ते जखनी तांडा असा जीवघेणा प्रवास करावा लागतो। तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी व शासनाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। नाही, मी बातमी आज चालते की भेटायचं काय, त्याला दणका दिलो ना, ऑटोमॅटिक येते पळत, तिची माय घाल म्हणतो।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.